नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पंचशील नगर येथील शाळा नंबर 29 मधील इयत्ता 4थी आणि 6वीच्या वर्गातील 45 ते 50 विद्यार्थी विद्यार्थिनींना शाळेतील विजया सुरेश झिंगाडे या शिक्षिकेने जबर मारहाण केल्यानं आज संतप्त पालकांनी शाळेत गर्दी करत सदर प्रकरणाचा जाब विचारला। महापालिका प्रशासकीय अधिकारी रंगराव आठवलेनं संतप्त पालकांनी शाळेत कोंडलं। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं दिसून आल्यानं संजयनगर पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि यावेळी सांगली महापालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन शिक्षक विद्यार्थी पालकांशी संवाद साधला आणि या दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन अशा शिक्षकांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाई कायदेशीर कारवाई करत त्यांना चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवावं अशी मागणी पालकांसह शहर आणि नागरिक विकास मंचाचे संघटक डॉक्टर कैलास पाटील यांनी केली आहे। दरम्यान संबंधित शिक्षिकेकडून विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचं दिसून आल्यानं त्या शिक्षिकेवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया उपायुक्त दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे।